संदर्भात आपण बोलूयात। महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्या सोबत फोनलाइन वरती आहेत। डॉक्टर स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आता एक तर बूस्टर डोसला सुरुवात झाली आहे 10 जानेवारी पासून, मात्र जे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये इतकी उदासीनता का दिसतीये? दर्शकांना मला असं सांगावं असं वाटतं की उदासीनता नाहीये, तर आता सगळीकडे तिसऱ्या लाटेचा प्रभाव असल्यामुळे बरेचसे फ्रंटलाईन वर्कर्स डॉक्टर्स आणि हे त्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये आता गुंग आहेत, त्यांना त्याच्यामध्ये जास्त काम करावं लागतंय, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून तुम्हाला माहितीये की याच्यासाठी ठराविक सेंटर्सला जाऊन या सगळ्या ट्रीटमेंट करून घ्याव्या लागतात, तर तिथे जाण्यासाठी आज डॉक्टरांना आणि यांना वेळ तेवढा नाहीये, त्यामुळे कदाचित डॉक्टरांचा प्रतिसाद याच्यामध्ये कमी आहे। आणि सिनियर सिटीजन्स बऱ्यापैकी प्रभावित झालेले आहेत त्या तिसऱ्या लाटेमध्ये, आणि काही जण घाबरून आहेत, त्यामुळे तेही बाहेर पडायला थोडासा त्रास आहे। आणि आपल्याला माहितीये की एकदा जर समजा एखाद्याला झालेला असेल कोरोना, तर 3 महिन्यापर्यंत त्याला ती लस घ्यायची नाही असा सरकारी नियमच आहे, त्यामुळे बऱ्याच जण त्याहीमुळे आता जायला मिळत नाहीये। प्रतिसादामध्ये सगळ्यांना लसीचं महत्व समजलेलं आहे, पण अशा काही व्यस्ततेमुळे ते आता बाहेर पडू शकत नाहीयेत असं मला वाटतंय। बरोबर डॉक्टर, अनेक जणांचा असा समज आहे की आधी बाकीच्यांना घेऊ दे, बघूया काय होतंय मग मी घेईन, असा जो एक समज आहे, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? आरोग्य कर्मचारी आणि सेवकांना त्याचं महत्व माहितीच आहे, मात्र जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काय सांगाल? मुळात आपल्याला माहितीये की ज्यांनी पहिला दुसरा लसीचा डोस ज्यांनी घेतलेला आहे त्यांना त्याचं महत्व अगोदर पटलेलं आहेच, पण बऱ्याच जणांना आपल्याला माहितीये की पूर्वी लसीचा तुटवडा असल्यामुळे पहिल्या दुसऱ्या लस घ्यायला उशीर बऱ्याच जणांना झालेला आहे, त्यामुळे काही जणांचे 9 महिन्याची जी अट आहे ती पूर्ण होत नाहीये। आणि अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळी लस दिली गेली होती त्यावेळी साधारणतः एप्रिल नंतर लोकांना लस त्यावेळी दिली गेली होती, आणि नंतरच्या काळात तर जून नंतर दिली गेली, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार केला तर आत्ता लाभार्थी जे आहेत त्यांची संख्याही आत्ता कमी आहे, आणि त्यामुळे जर आपण असं अपेक्षित धरलं की आत्ता मला समोरचा आकडा दिसतोय तो निराशाजनक आहे तर तसं नाहीये। कदाचित जे लाभार्थी या काळात येणारे आहेत त्यांच्या या 3 अडचणी की काही जण त्या कामामध्ये गुंतलेले आहेत, काही जणांचा तेवढा कालावधी पूर्ण झालेला नाहीये, आणि काही जणांना आत्ता इतक्यातच नुकतं थर्ड वेव्हची भीती असल्यामुळे लोक बाहेर पडले नाहीयेत। लोकांना त्याचं महत्व पटलेलं आहे, लोकांना यायचं आहे, पण या अडचणीचा जर विचार केला तर आपण निराश होण्यासारखं नाहीये, सगळेजण त्या ठिकाणी लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील असा मला विश्वास आहे। बरं डॉक्टर, आणखी एक गोष्ट, आतापर्यंत म्हणजे 10 जानेवारी पासून झालेली सुरुवात, आतापर्यंत किती टक्के लोकांनी म्हणजे जे पात्र आहेत त्यांचे हे बुस्टर डोस पूर्ण व्हायला हवे होते, जे आता प्रमाण 40% दिसत आहे? हे प्रमाण जे आहे त्याची कारण तर मी सांगितली, पण हे सगळेजण पुढच्या महिन्याभरात लस घेऊ शकतील, कारण तिसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे आता डॉक्टरना थोडी उसंत मिळणार आहे, त्यामुळे बहुतेक डॉक्टर स्वतःहून येऊन पुढच्या 15 दिवस ते 3 आठवड्यामध्ये स्वतःचं लसीकरण करून घेतील, आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा बाहेर पडून घेणं, आणि सगळीकडे अव्हेलेबल झालेली आहे लस, त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल अडचण नाहीये। कदाचित खूप अव्हेलेबिलिटी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला कधी गेलं तरी मला मिळणार आहे हा जर समजा लोकांच्या मनामध्ये विश्वास असेल, तर त्यामुळे थोडंसं चालढकल होते, थोडंसं दुर्लक्ष होतंय, ते जर समजा ठराविक दिवसांमध्येच तुम्हाला लस मिळणार आहे असं म्हटलं तर पुन्हा लोक त्या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊन करून घेतील असं आता कुठला संभ्रम नाहीये किंवा भीती नाहीये लसीबद्दल, मात्र आता ओमायक्रॉनची लाट आता ओसरतीये किंवा त्याचे फार काही गंभीर परिणाम जाणवत नाहीत, हा एक प्रकारे हलक्यात कुठे घेतलं जात नाहीये ना? नाही नाही असं नाहीये, मुळात म्हणजे तिथपर्यंत जाऊन घेण्यासाठी आज मला सहज उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी जी त्याच्यातली एक अर्जन्सी असते ती निघून गेल्यासारखं होतं, सहजपणाने अव्हेलेबल होत आहे म्हटल्यानंतर ती गोष्ट करायच्यासाठी माणूस थोडासा चालढकल करतो, हा आपला मानवी स्वभाव आहे, त्यामुळे मला वाटतंय की जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे तेवढ्या गतीने होत नाहीये, तर पण ते निश्चित सगळ्यांना त्याचं महत्वही मान्य झालेलं आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव खूप कमी झालाय हेही सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे मला असं स्वतःला वाटतं की सगळेच जण करून घेणार आहेत, फक्त जे टाइम लाईन आपण म्हणतोय तर ती टाइम लाईन पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना घाई वाटलेली होती, आता तेवढी घाई नाहीये, लोकांना थोडासा निर्धोकपणा जाणवलेला आहे आणि त्यामुळे लोक पण करून घेतील सगळेजण। जी जी डॉक्टर, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात।